या बातमीचे प्रायोजक आहे बिस्मिल्ला हॉटेल। कर्जत खालापूर मतदार संघातील राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय। माजी आमदार सुरेश लाड आणि रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या बॅनरबाजीमुळे आपापसात वाद निर्माण झाला होता, तर सुधाकर घारे यांना भावी आमदार बनणार असल्याच्या चर्चांमुळे राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड नाराज असून त्यांनी सुधाकर घारेंनीच बॅनरबाजी केला असल्याचा आरोप केलाय। मात्र घारे यांनी हा आरोप फेटाळला असून मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुनील तटकरे व सुरेश लाड यांचाच कार्यकर्ता असणार, तसेच मी सामान्य जनतेची कामे करतोय, त्यामुळे लोक माझा आदर करतात, त्यात वावगं काय, असं प्रत्युत्तर देखील सुधाकर घारे यांनी दिलंय। त्यामुळे आता हा वाद कुठपर्यंत जातो आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यावर काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यांना ते मोठे आहेत, आमचे नेते आहेत, ज्येष्ठ आहेत, याबद्दल मला तिलमात्र शंका नाही। परंतु एकच गोष्ट आहे का, मी असं कधीच चुकीचं कुठलं लाड साहेबांच्या बाबतीत वक्तव्य केलं नाही। लाड साहेबांनी असं सुद्धा म्हटलं, तटकरे साहेबांनी काही मला शब्द दिला आहे आणि तटकरे साहेबांनी हे आमच्या दोहेर लावत आहेत, तर असं कधी तटकरे साहेबांनी मला शब्द दिलेला नव्हता। कधीच तटकरे साहेब मला असं स्वतः बोलले नाही का तू ह्यानंतर तुला विधानसभा देणार आहे की तू निवडणूक लढणार आहे। मी फक्त काम करत होतो आणि आदरणीय लाड साहेबांनी असेल, सर्व प्रमुख नेत्यांनी असेल, माझ्यावर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती। त्या जबाबदारीच्या माध्यमातून मी दोन्ही तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला। तरुणांना, युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबद्दल जे प्रेम घडून आणलं आणि त्यांना जो आकस तयार केला तो मी वेगळ्या पद्धतीने केला। कारण जे तरुण वर्ग आहे, हे तरुण वर्ग काही मनसेच्या वाटेवर असायचे, काही शिवसेनेकडे जात असायचे, राष्ट्रवादी म्हटलं काँग्रेस म्हटलं का तरुण वर्गाचा नेहमी पाठ असायची। परंतु माझ्या माध्यमातून मी तरुण वर्गांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी खूप प्रयत्न केला आणि तरुण वर्ग आपल्या पार्टीसाठी एकदम प्रेमाने आपल्या पार्टीला त्यांनी समर्थनसुद्धा केलेलं आहे। मधल्या काळामध्ये भाऊंनी सांगितलं का विद्यार्थी शनीचा काहीतरी कार्यक्रम झाला होता कर्जत तालुक्याचा, त्यामध्ये आमचे आरकेश कालोके तालुका अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी मी आपल्यासमोर आता चर्चाही केली, तुम्ही पत्रकार होते, त्यांच्या आपल्यासमोर चर्चा केली। अहो मी तुला असं कधी म्हटलं का म्हणजे माझा बॅनर फोटो का घेतला नाही? त्यांनी स्पष्ट सांगितलं, भाऊ आजपर्यंत तुम्ही आम्हाला कधीच सांगितलं नाही आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला काय मदतच झाली। आता तुमच्या सर्व पत्रकारमधून जे समोरच आरकेश आला होता आणि तुमच्यासमोरच त्याला मी सांगितलं, विचारलं, तर त्यांनी मला सांगितलं बाबा तुम्ही आम्हाला कधीच विचारणं अशी केली नाही, तर माझा फोटो का लावला नाही, मग मी मीटिंगला येणार नाही, जो कोण बोलला असेल ते मला काही माहिती नाही, याबद्दल मला काही मला त्याची काही सविस्तर माहितीच नाही, बिलकुल माहिती नाही या विषयावर। परंतु जे माझ्यावर आज आरोप झाले ते खूप मला वाईट वाटलं, कारण का एवढे आदरणीय लाड साहेबांच्याकडून मला जी अशी अपेक्षा नव्हती का अशा पद्धतीने ते मीटिंग घेऊन फक्त मलाच टार्गेट करतील हे असं मला कधी वाटलं नव्हतं। आता मधल्या काळामध्ये विकास मरगणेंचा विषय होता, विकास मरगणेने काही निवडणूक चार कोण भावी आमदार कोण अशी काहीतरी एक निवडणुकीचं काहीतरी त्यांनी एक संकल्प हे केलं होतं व्हॉट्सअप ग्रुपला। मी कधीच कुठल्या कार्यकर्त्याला आजपर्यंत सांगितलं नाही, भाऊंनी एकही कार्यकर्ता दाखवला का सुधाकर घरांनी सिंगल माणसाला फोन केला आहे आणि माझ्या नावाला क्लिक कर किंवा माझ्या नावाचं बटन धर किंवा माझ्या नावाला लाईक कर असं मी कधीच केलेलं नाही। आणि विकास मिरगणेला सुद्धा विचारा, विकास मिरगणेला मी हेसुद्धा विचारलं नाही कोणाची काय टक्केवारी झाली आणि कोण काय रेंजमध्ये आहे हेसुद्धा मी मला आवश्यक मला अशी वाटली नाही। दुसरा विषय भाऊंनी घेतला, मधल्या काळामध्ये तालुका अध्यक्ष तब्बल 40 वर्षापासून ग्राहकांना लज्जतदार चविष्ट जेवण देणारे हॉटेल म्हणजे बिस्मिल्ला हॉटेल। आमच्याकडे चिकन व मटन मध्ये स्पेशल अतिशी, स्पेशल दरबारी, स्पेशल लटपटा, स्पेशल कुरचन, तसेच इतर मटन व चिकन चे स्वादिष्ट व लज्जतदार खाद्य पदार्थ, फॅमिली साठी ही खास सोय, मटन व चिकन बिर्याणी किलोवर पार्सल ची सुद्धा सोय। लज्जतदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। बिस्मिल्ला हॉटेल, विजापूर बेस, सोलापूर।